वेलकम बैक फ्रेंड्स। अंडर नेचुरल कंडीशन ऑफ फ्लो एन अनपोल्यूटेड रिवर वुड कंटेन मोर डिजॉल्व्ड ऑक्सीजन इन समर दैन इन विंटर, लेस डिजॉल्व्ड ऑक्सीजन इन समर दैन इन विंटर, मोर और लेस सेम अमाउंट ऑफ डिजॉल्व्ड ऑक्सीजन इन समर एंड इन विंटर, द लीस्ट अमाउंट ऑफ डिजॉल्व्ड ऑक्सीजन ड्यूरिंग फ्लड्स। जसे की आपल्याला माहित आहे डीओ इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर, जसं जसं टेम्परेचर वाढत जातं तसं तसं अमाउंट ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी होत जातो, त्यामुळे याचं राईट आन्सर आहे बी, लेस डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन समर दॅन इन विंटर। द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन विल व्हेरी डिपेंडिंग ऑन टेम्परेचर, प्रेशर अँड सॅलिनिटी। हे फक्त डिझॉल्व्ड ऑक्सिजन फक्त टेम्परेचरच नाही तर प्रेशर आणि सॅलिनिटीवर पण डिपेंड असतो। द सॉल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन डिक्रीजेस ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, जसं की मी सांगितलेलं आहे डीओ इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर। दिस मीन्स दॅट वॉर्मर सरफेस वॉटर रिक्वायर्स लेस डिझॉल्व्ड ऑक्सिजन टू रीच 100% एअर सॅच्युरेशन दॅन डज डीपर कूलर वॉटर। जे डीपर डेपला आणि कूल वॉटर असतं त्यामध्ये जास्त डिझॉल्व्ड ऑक्सिजन असतो, तिथं 100% एअर सॅच्युरेशनसाठी जास्त डिझॉल्व ऑक्सिजन तिथं होतो आणि टेम्परेचर जसं जसं वाढत जाईल तसं तसं अमाऊंट ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन कमी होत जाते 100% एअर सॅच्युरेशनसाठी। एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला सी लेवलला, जिथं एक ATM एवढं प्रेशर असतं आणि 4 degree Celsius एवढं टेम्परेचर असेल, तर 100% एअर सॅच्युरेशन वॉटर वूड होल्ड 10.96 mg/L ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन, बट इफ द टेम्परेचर वेअर रेज टू रूम टेम्परेचर 21 degree Celsius देअर वूड बी 8.68 mg/L ड्यू ॲट 100% एअर सॅच्युरेशन। जर आपण 4 degree Celsiusला त्या पाण्यामध्ये समजा 10.96 mg/L एवढा ड्यू असेल, तर तोच ड्यू जर टेम्परेचर इन्क्रीज झालं अप टू किती 21 degree Celsius तर तोच ड्यू 8.68 mg/L एवढा राहतो। नाही तर आपल्याला ग्राफनी कंपॅरिझन दाखवलेलं आहे की सेम की जे वॉटर आहे त्याच्यामध्ये जर सॉल्ट असेल किंवा नसेल ह्याच्यावरती, म्हणजे फ्रेश वॉटर आहे का सी वॉटर आहे ह्याच्यावरती सेम टेम्परेचरला त्याच्यामध्ये डिझॉल्व ऑक्सिजन किती असतो। फ्रेश जर फ्रेश वॉटर असेल तर डीओची व्हॅल्यू ही जास्त असते त्याच्यामध्ये, आणि जर ते सलाईन वॉटर असेल किंवा सी वॉटर असेल तर त्याच टेम्परेचरला त्या पाण्यामध्ये डिझॉल्व ऑक्सिजनची व्हॅल्यू ही कमी असते सी वॉटरमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, द मेन गॅस लिबरेटेड फ्रॉम एन एनअरोबिक स्लज डायजेस्टर इज NH3CO CO2 DCH4। याचं करेक्ट आन्सर आहे डी, मिथेन। जे एनअरोबिक डायजेशन होतं त्यामध्ये जी टोटल गॅस प्रोडक्शन होतं त्यामध्ये 65% हे मिथेन असतं, त्यामुळं मेन गॅस त्याला मिथेनच करेक्ट आन्सर आहे, अँड 30% आर CO2 अँड रिमेनिंग आर अदर गॅसेस। त्यातला 30% CO2 असतो आणि रिमेनिंग असतात ते H2S हायड्रोजन सल्फाईड आणि N2 एक्सेट्रा। स्टेजेस इन स्लज डायजेशन प्रोसेस, हे जे स्लज डायजेशन होतं एनएरोबिक ते 3 stages होते, सॉरी 4। तर पहिले आहे हायड्रोलिसिस, इट इज द फर्स्ट स्टेप फॉर मोस्ट ऑफ द फर्मेंटेशन प्रोसेस इन विच पर्टिक्युलर मटेरियल इज कन्वर्टेड टू सोल्युबल कंपाउंड दॅट कॅन बी हायड्रोलाइज्ड फर्दर टू सिम्पली मोनोमर्स विच आर यूज्ड बाय बॅक्टेरिया टू फर्मेंटेशन। तर ह्या स्टेजमध्ये जे स्लज असतं त्याचं फर्मेंटेशन होतं आणि ते बॅक्टेरिया त्याचं फर्मेंटेशन करण्यासाठी त्याचं हायड्रोलिसिस करतात। इन दिस स्टेज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर लाईक प्रोटीन, सेल्युलोज अँड लिपिड्स आर कन्वर्टेड बाय एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्स इन टू सिम्पल सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर्स। हे जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर असतात जे की एरोबिक डायजेशन प्रोसेसमध्ये डिग्रेडेशनसाठी जास्त वेळ लागतो ते ह्यामध्ये एनारोबिक स्लज डायजेशनमध्ये ते इझिली होऊन जातात। फर्मेंटेशन म्हणजेच काय तर ते सिडोजेनेसिस। इन दिस स्टेज सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर इज कन्वर्टेड
by acid formers like acetogenic bacteria into acetic acid. या स्टेज मध्ये जे सोल्युबल ऑर्गेनिक मॅटर आहे त्याचं ॲसिड फॉर्मर्स म्हणजेच ॲसिटोजेनिक बॅक्टेरिया त्याचं ॲसेटिक ॲसिडमध्ये ऑर्गेनिक मॅटरचं कन्वर्जन करतात हायड्रोजन अँड सी टू अँड अदर लोअर मॉलिक्युलर वेट ऑर्गेनिक ॲसिड्स. थर्ड स्टेप आहे मिथेन फॉर्मेशन मिथेनोजेनेसिस. इन दिस स्टेज टू ग्रुप ऑफ मिथेन फॉर्मिंग बॅक्टेरिया आर ॲक्टिव. ह्या स्टेजमध्ये दोन मिथेन फॉर्मिंग बॅक्टेरिया ॲक्टिव असतात. एक असते ए ॲसिड ॲसेटिक्लास्टिक मिथेजन्स स्प्लिट ॲसेटिक ॲसिड इन टू सी एच फोर अँड सी ओ टू. हे जे ॲसेटिक्लास्टिक मेथेजन्स असतात मिथेनोजन्स असतात हे ॲसेटिक ॲसिडला सी एच फोर म्हणजे मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये स्प्लिट करतात. आणि जे सेकंड आहे सेकंड टाईपचे बॅक्टेरिया आहेत ते हायड्रोजन युटिलायझिंग बॅक्टेरिया आहेत. ते हायड्रोजन अँड सी ओ टूला मिथेनमध्ये कन्वर्ट करतात. बीओडी टेस्ट इज कंडक्टेड ॲट अ टेम्परेचर ऑफ 20 degrees Celsius. हे तर आता कॉमन झालेलं आहे सर्व काही माहितच आहे ते. स्टँडर्ड बीओडी टेस्ट इज कंडक्टेड ॲट अ टेम्परेचर ऑफ 20 degrees Celsius ॲट 5 days बीओडी. बीओडी म्हणजे काय तर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड इज यूज्ड ॲज द मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर ऑक्सिडेशन ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गेनिक मॅटर प्रेझेंट इन वॉटर सॅम्पल बाय अन एरोबिक बायोकेमिकल ॲक्शन. तर बीओडी म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर द डिग्रेडेशन ऑफ ऑर्गेनिक मॅटर फॉर द रिक्वायर्ड बाय द एरोबिक बॅक्टेरिया फॉर द बायोडिग्रेडेशन. एनरोबिक ट्रीटमेंट इज बेस्ट सुटेड फॉर ऑप्शन ए हाय इफिशियन्सी बी टॉक्झिक वेस्ट सी डायल्यूट इन ऑर्गेनिक वेस्ट आणि डी आहे स्ट्रॉंग ऑर्गेनिक वेस्ट. तर याचं करेक्ट आन्सर आहे स्ट्रॉंग ऑर्गेनिक वेस्ट म्हणजेच डी. ऑर्गेनिक स्लज जनरेटेड फ्रॉम सीवेज ट्रीटमेंट प्लांट इज कन्सिडरेबल हॅझार्ड टू द एन्व्हायरमेंट हेन्स मस्ट बी ट्रीटेड प्रायर टू इट्स डिस्पोजल. जे काय ऑर्गेनिक स्लज निर्माण होतं सीवेज ट्रीटमेंट प्लांटमधनं तो आपल्या एन्व्हायरमेंटसाठी हॅझार्डस असतो त्यामुळे आपल्याला ते डिस्पोजल करायच्या अगोदर ट्रीट करणं हे मॅन्डेटरी असतो तेवढं प्रेफरन्स दिलाच पाहिजे. डायजेशन ऑफ द स्लज कॅन बी कॅरीड आउट आयदर इन द प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन. जे डायजेशन करतो आपण ते दोन मेथडनी करू शकतो. एक तर विदाउट ऑक्सिजन ऑर ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन ऑर द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. बायोलॉजिकल स्लज बिंग लेसर ऑर्गेनिक इन नेचर इज डायजेस्टेड एरोबिकली. जो बायोलॉजिकल स्लज असतो तो त्यामध्ये ऑर्गॅनिक कंटेंट हा कमी असतो. एक हजार के जीमध्ये तो फक्त 0.45 kg असतो. ड्यू टू विच इन सम केसेस एंडोजेनियस रेस्पिरेशन इज ऑल्सो ऑब्झर्व ड्युरिंग द डायजेशन. त्यामुळे याच्यामध्ये एंडोजेनियस रेस्पिरेशनसुद्धा ऑब्झर्व केला जातो डायजेशन होताना. वेर ॲज रॉ स्लज ऑप्टेंड फ्रॉम PST व्हेरी हाय बीओडी. ज्यामध्ये रॉ स्लज ज्यामध्ये व्हेरी हाय बीओडी ज्यामध्ये बीओडीची व्हॅल्यू ही खूप हाय असते इज बिंग हायली ऑर्गॅनिक इन नेचर डायजेस्टेड एनॉरोबिकली ॲज इफ इट डायजेस्टेड एरोबिकली रिझल्ट्स इन अनकंट्रोल ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. जे स्ट्रॉंग ऑर्गेनिक वेस्ट आहे ते जर आपण एरोबिकली डायजेस्ट केलं तर त्याच्यामध्ये अनकंट्रोल ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम होईल. जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांची अनकंट्रोल ग्रोथ होत असल्यामुळे आपण एनॉरोबिक ट्रीटमेंट देतो. आणि ह्या एनॉरोबिक ट्रीटमेंटचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. पहिला ट्रीटमेंट की त्यामधून आपल्याला बाय प्रोडक्ट मिथेन गॅस मिळतो जो की आपण कलेक्ट करून ॲज अ फ्युल यूज करू शकतो. आणि जे काही स्लज डायजेस्टेडमध्ये स्लज डायजेस्ट होतो तो कलेक्ट करून आपण ॲज अ मॅन्युअरसुद्धा यूज करू शकतो.